नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज अनेक आजार तसेच कोविड नाईन्टीनचा प्रसार होऊ नये याकरिता शासनाने घेतलेल्या निर्णयाची महत्त्वाची बातमी अशी येत आहे की महाराष्ट्र राज्यात तंबाखू सुपारी पान मसाला गुटखा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध करण्याबाबतचा आदेश धडकला आहे नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी स्वादिष्ट सुगंधित तंबाखू सुगंधित सुपारी यांची निर्मिती साठवण वितरण व विक्रीस करण्यास प्रतिबंध करणारा आदेश तसेच संपूर्ण राज्यात तंबाखू सुपारी पान मसाला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास थुंकण्यास व धूम्रपानास प्रतिबंध करण्याबाबतचे परिपत्रक एकोणतीस मे रोज शुक्रवारला प्रसिद्ध करण्यात आले असून खरा तसेच गुटखा सेवन करताना जर कुणीही आढळले किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास रुपये एक हजार ते पाच हजार रुपयेपर्यंत दंड व एक दिवस ते पाच दिवस सार्वजनिक सेवा करण्याची सजा होणार आहे तर विविध कलमांचा भंग केल्यास दहा हजार रुपये दंड व पाच वर्षे शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे शासनाच्या या कठोर निर्णयामुळे खर्रा गुटखा सेवन करणारे व विक्री करणारे यांच्यावर वचक बसारा बसणार असल्याचे बोलले जाते गेल्या अनेक दिवसापासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर आणि थुंकल्यावर प्रतिबंध असले तरी आणि त्यामधून दंडात्मक कारवाई जरी होत असली तरी महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागास सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याचे आणि धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले दिसत नाही थुंकण्यामुळे सार्वजनिक मालमत्ता विद्रूप होते व विद्रूप झालेल्या भिंती पुन्हा पुन्हा रंगवण्याकरिता जनतेने कररूपाने दिलेला पैसा खर्च करणे प्रशासनास भाग पडत आहे याशिवाय महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो व त्यांच्या दुष्परिणामामुळे कर्करोग श्वसन आजार पुनरुत्पादन संस्थेचे आजार पचन संस्थेचे आजार तसेच क्षयरोग स्वाईन फ्लू निमोनिया यासारख्या प्राणघातक आजारांचा फैलाव होतो आता तर कोविडसारख्या महामारीचा संसर्ग हा थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे जनतेच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय होत घेत असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले की राज्यात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी तंबाखू पानमसाला घुटखा खर्रा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास थुंकण्यास व धूम्रपानास प्रतिबंध करण्याचे परिपत्रक काल दिनांक एकोणतीस मे दोन हजार वीस रोजी आरोग्य विभागाने प्रसिद्ध केले या बाबीचे जर उल्लंघन केल्या गेले तर एक हजार रुपये दंड ते पाच हजार रुपये दंड व एक दिवस ते पाच दिवस सार्वजनिक सेवा करण्याची सजा होणार आहे तर सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे खर्रा गुटखा याचे उत्पादन करणे व विक्री करणे असा गुन्हा घडल्यास एक हजार रुपये दंडपासून दहा हजार रुपये दंड व दोन वर्ष शिक्षेपासून पाच वर्ष शिक्षा होऊ शकते या कठोर निर्णयामुळे खर्रा गुटखा तसेच धूम्रपान करणारे व धुंगणारे तसेच उत्पादनवर विक्री करणाऱ्यावर वचक बसेल हे निश्चित खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आजच आणि आत्ताच आमचे चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद